और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। जनार्दन परम भगत हे पनवेल तालुका रायगड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय गोरगरिबांच्या प्रत्येक प्रसंगात हजर राहणारे सर्वांच्यासाठी अहोरात्र झटणारे असे एक नेते होते। आम्ही आमच्या लहानपणामध्ये म्हणजे ज्यावेळा आम्ही प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत जायचं आमचं वय होतं त्यावेळेला जर जनार्दन भगत साहेबांनी NDP पाटील साहेबांच्या वतीनं कर्मवीर अण्णांची जर रेड सेक्शन संस्थेची शाखा इथं आणल्या नसत्या तर आमचं कुणाचं शिक्षण झालं असतं असं मला वाटत नाही आहे। आणि त्या दृष्टीनं मी असेल, जयम म्हात्रे असतील, अरुण शेठ भगत असेल, महेंद्र घरत असेल, YT देशमुख असेल, म्हणजे या भागातले सर्व विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी त्यावेळा हायस्कूल शिकू शकले। त्याच्यानंतर NDP पाटील साहेबांच्याच वतीनं दिवा पाटलांच्या सहाय्यानं पनवेलला महात्मा फुले कॉलेज जे आज आहे तर ते कॉलेज रहित शिक्षण संस्थेचं आलं म्हणून इथं कॉलेजचं शिक्षणसुद्धा मिळू शकलं। तर अशाच भगतसाहेबांनी त्या काळात जे काम केलेलं आहे काही त्यावेळेला सोयीसुविधा नव्हत्या त्यातूनसुद्धा समाजाच्या दृष्टीने जे काम केलं त्यामुळंच आमचं शिक्षण झालं, आम्ही पुढे येऊ शकलो आणि त्यामुळं त्यांच्या नावानं आम्ही जनार्दन भगत शिक्षण संस्थाही काढलेली आहे। या संस्थेच्या आता अनेक शाळा आणि कॉलेजेस झालेले आहेत। रयत शिक्षण संस्था आमची मातृसंस्था आहे, त्याच्यातून उत्पन्न झाली म्हणजे जनार्दन शिक्षण संस्था, याच्यामार्फत आम्ही पहिल्यांदा 1992 साली गव्हाण विभागामध्ये मोरू नारायण स्कूल नावाचं स्कूल काढलं, पुढं तिथं ज्युनियर कॉलेज सायन्सचं काढलं, ते भगतसाहेब गेल्यानंतर त्यांच्या नावानं 1990 आसपास आम्ही तिथं ज्युनियर कॉलेज छत्रपती शिवाजी विद्यालय रयतचं जे आहे तिथे आम्ही 11वी 12वी काढली 8 साली कॉमर्सचं, म्हणजे तिथून सुरुवात झाल्यानंतर मग पनवेलला 94 साली आम्ही नवीन पनवेलमध्ये ज्या भगत शिक्षणाचं शिकेटी स्कूल सुरू केलं, चांगुकांना ठाकूर स्कूल नाव आहे, मराठी माध्यम आहे त्याचं अंगणवाडी बालवाडीपासून ते तुमच्या 12वीपर्यंत आणि इंग्रजी माध्यमसुद्धा आहे नर्सरी ज्युनियर सिनियरपासून ते 12th स्टँडर्डपर्यंत मराठी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण पनवेलमध्ये सुरू झालं। त्याच्यानंतर हे कॉलेज सुरू झाल्यावर 97 साली ताबडतोब आम्ही सिनियर कॉलेज काढलं आणि आज हे चांगुकांना ठाकूर कॉलेज जे आहे हे अतिशय प्रचंड मोठं असं 4,500 विद्यार्थ्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी असलेली आहे। इथं आर्ट्स कॉमर्स सायन्स BA BCOM BSCचे सर्व कोर्सेस आहेतच, शिवाय MA MCOM MSC आहे, PhDचे इथं चालतं आहे, रिसर्च चालतं आहे, फॅशन डिझाईन चालतं आहे, इंटेरियर डिझाईन चालतं आहे, त्याच्यानंतर ह्या कॉलेजला प्रोटेक्शन कॉलेज म्हणून स्टँडर्ड मिळालं, ॲटमनस कॉलेज म्हणून मिळालं, म्हणजे ए ग्रेड मिळाली, ए दुसऱ्यांदा ए, तिसऱ्यांदा A+ मिळालं, हा सर्व जो प्रगती जी ही सर्व झालेली आहे, हा जो विकास झालेला आहे ह्याचं मूळ जे आहे ते कुठे येते जनार्दन भगत साहेबांकडे आहे। त्यांनी NDP साहेबांच्या मदतीनं रेत आणलं तिथं आहे। पनवेल हे झाल्यानंतर आम्ही बाजूलाच एक लॉ कॉलेज काढलेलं आहे, याच पनवेलमध्ये खांदा कॉलनीमध्ये भगुबाई ठाकूर लॉ कॉलेज काढलं, इथं तिथून सुद्धा आता शेकडो विद्यार्थी दरवर्षी वकील होऊन बाहेर पडत आहेत, LMM पण होतं आहे, म्हणजे अशा प्रकारे हे झाल्यानंतर खारघरला आम्ही CBSE स्कूल काढलं, अतिशय उच्च प्रतीचं आणि उत्तम शिक्षण देणारं लोकांच्यामध्ये अतिशय प्रिय असलेलं CBSEचं खारघर Sector 19 चाललेलं आहे, Sector 33 आम्ही सिनियर कॉलेज काढलं, तेही चांगल्या रीतीनं मोठं दिमागदार असं कॉलेज काढलेलं आहे, गडकरी साहेबांच्या हस्ते केंद्रीय मंत्र्यांच्या आपण त्याचं उद्घाटन केलं। शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा जो आमचा प्रवास आहे जनार्दन भक्तांमध्ये झाला त्याच्यामुळं आम्ही ठरवलं आहे की त्यांची जयंती दर 4 वर्षांनी येते, 29 फेब्रुवारी लीप वर्षाचं असल्यानंतर ती दरवर्षी आम्हाला जयंती साजरी करता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्र स्तरावर त्यांनी नेते कार्यकर्ते घडवले, आम्हाला शाळा शिकायला दिली, कॉलेज शिकायला दिलं, आम्हाला उद्योगात आम्हाला यश करता आलं, मी खासदार झालो, काही आमदार झाले, तर हे सगळे जे काही झालेलं आहे हे भगतसाहेबांची कृपा आहे, रयत शिक्षण संस्थेची कृपा आहे आणि म्हणून त्यांच्या नावानं आम्ही एक पुरस्कार देतो आहे 29 तारखेला ज्या भगत पुरस्कार तर स्मृती पुरस्कार आणि त्याच्याकरता एक पुरस्कार देत असताना 1,05,00,000 धनादेश तो पुरस्कार वाचन करणार आम्ही
आणि त्याच्यानंतर शाल आरोग्य देऊन मानपत्र देणार त्यांना आम्ही, आणि त्याच्यानंतर तो पुरस्कार आम्ही एन डी पाटील साहेबांना देत आहोत. आमच्या दृष्टीने त्यांचा मान पहिल्यांदा आहे. आणि दर ह्याला 29 फेब्रुवारीला ज्यावेळे येईल त्यावेळेला आम्ही हा पुरस्कार देत राहणार महाराष्ट्रातील एकूण एकायाला. आणि अशात एक मोठा असा चांगला कार्यक्रम 29ला होत आहे. आपण पत्रकार मित्रांनी आणि त्याच्याबरोबरीनं या वृत्तवाहिन्यांनी तर आपण याचं प्रचार जास्त करावा, जास्तीत लोकांनी हजर राहावं आणि हा सोहळा त्यांना पाहण्याचं भाग्य द्यावं. अतिशय दिमागदार असा हा सोहळा होणार आहे. साधारणतः आपल्याला असं आहे की आम्ही याच्यासाठी महाराष्ट्राचे कामगार नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील येणार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्याकरता पालकमंत्री आपले जे आहेत तटकरे मॅडम त्या येणार आहेत. त्या बारणेसाहेब खासदार जे आपले आहेत ते येणार आहेत. त्याच्यानंतर बारणेसाहेबांच्या नंतर आपण आशिष शेळा माजी शिक्षणमंत्री, पुन्हा माजी पालकमंत्री आपले रवींद्र चव्हाण, त्याच्यानंतर रविशेठ पाटील पलीकडचे पेंटचे आमदार, बाळराम पाटील शिक्षक मतदारसंघातले आमदार, आमदार महेश बलदी, महापौर कविता चौतमाल, कामगार नेते राष्ट्रीय सचिव इंटकचे महेंद्र शेटघरत, उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विविध क्षेत्रातील मंडळी येणार आहेत आणि आमदार प्रशांत ठाकूर वगैरे जे आहेत हे आयोजकामध्ये आमच्याबरोबर आहेत. असे सर्व आहेत अनिल पाटील. आणि या समारंभाचं अध्यक्षपद हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील साहेब सांभाळणार आहेत.